मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, हायपर ॲसिडिटी किंवा ॲसिडिटी जर आपल्याला असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचा. मित्रांनो, घरेलू उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे आणि ॲसिडिटी ही कायमची आपल्यापासून दूर गेली पाहिजेत, ती मुळातून नष्ट झाली पाहिजेत यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आपण ॲसिडिटी कमी करण्यासाठी काही टॅबलेट्स घेतो, काही प्रकारचे सिरप घेतो, परंतु ॲसिडिटी ही मुळातून जात नाही. परंतु मित्रांनो, आपण जर आयुर्वेदिक उपाय केले तर मात्र ॲसिडिटीपासून आपल्याला नेहमीकरता छुटकारा मिळू शकते. तर मित्रांनो, हे उपाय मी आपल्याला सांगणार आहे. जवळपास 6 उपाय मी आपल्याला सांगणार आहे, त्यापैकी कोणताही एक उपाय आपण करायचा आहे किंवा यापैकी अल्टरनेट करून हे सर्व उपाय आपण आजमवायचे आहेत आणि ॲसिडिटीपासून छुटकारा मिळवायचा आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता, नारळाचं जे वरचं टर्फल असते ते टर्फल आपल्याला इथे दिसतं आहे आणि सह दिसतं आहे. तर हा एक रामबाण उपाय आहे. याकरता आपल्याला काय करायचं आहे, जे वाळलेले नारळ आहेत त्याच्या वरचा जो हा भुसा आहे, आउटर कवर आहे, ती अशा प्रकारे वेगळी काढायची आहे. वेगळी काढून ती स्वच्छ जागेवर जाळायची आहे. जाळल्याच्या नंतर हे थंड होऊ द्यायचं आहे आणि यापासून राख तयार होईल. ही राख मित्रांनो बारीक कपड्यामध्ये चाळून घ्यायची आहे किंवा बारीक एकदम चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे. अशा प्रकारची पावडर तयार झाल्याच्या नंतर रोज 1 चम्मच सहदामध्ये 1 चिमूटभर टाकायची आहे आणि अंशापोटी रोज सकाळी आपण मित्रांनो ही घ्यायची आहे आणि त्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे. असं जर आपण काही दिवस केलं, 15 दिवस केल्याच्या नंतर मित्रांनो आपली ॲसिडिटी ही एकदम कमी झालेली आपल्याला दिसेल आणि हळूहळू ही मुळातून नष्ट होईल. यानंतर तर दुसरा उपाय मी आपल्याला सांगणार आहे, घरगुती. यामध्ये मित्रांनो आपल्याला विलायची लागणार आहे. विलायचीमधले जे आतले दाणे आहेत हे दाणे काढायचे आहेत. यानंतर जिरं घ्यायचं आहे कच्चं. हे दोन्ही आपण मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत, पावडर करायचे आहे. यामध्ये या पावडरमध्ये आपण 1 चमचा पावडर आणि आवश्यकतेप्रमाणे सहद घ्यायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ 2 टाईम खायचं आहे. यानेसुद्धा आपली ॲसिडिटी ही लवकरच मुळातून नष्ट होते. यानंतरचा तिसरा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, रोज सकाळी उठल्याच्या नंतर कोमट पाण्यामध्ये 10 ml ॲलोव्हेरा ज्यूस आणि 10 ml आवळा ज्यूस हा घ्यायचा आहे रोज सकाळी. आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर कोमट पाण्यामध्ये ॲलोव्हेरा आणि आवळा ज्यूस घ्यायचा आहे. यानेसुद्धा मुळातून आपली ॲसिडिटी ही जाते. त्यानंतरचा पुढचा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, रोज सकाळी उठल्याच्या नंतर लिंबू कोमट पाण्यामध्ये 1/2 लिंबू कापून टाकायचा आहे, पिळून टाकायचा आहे आणि असं पाणी रोज सकाळी आपण प्यायचं आहे. यामुळे सुद्धा ॲसिडिटी ही लवकर बरी होते. मित्रांनो, यानंतरचा पुढचा उपाय, जर आपल्याला हायपर ॲसिडिटी असेल आणि ॲसिडिटीचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असेल तर आपण काय करायचं आहे, जिरं कच्चं घ्यायचं आहे आणि हे कच्चं जिरं याची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चम्मच खायची आहे आणि त्यानंतर कोमट पाणी 1 ग्लास आपण प्यायचं आहे. यामुळे हायपर ॲसिडिटी ही मुळातून नष्ट होते. जर खूपच ॲसिडिटीचा त्रास असेल तर 8 दिवसातून एकदा आपण कोमट पाण्याच्या मध्ये थोडं मीठ आणि थोडं लिंबू पिळायचं आहे आणि पोट भरून पाणी प्यायचं आहे आणि उलट्या करायच्या आहेत. यामुळे जे आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पित्त साठलेलं असतं ते बाहेर पडतं. त्याचबरोबर पित्ताशयामध्ये जर काही खडे असतील तेसुद्धा बाहेर यामध्ये पडतात. अशा प्रकारे आपण ओमन हे 8-15 दिवसातून एकदा करायचं आहे. मित्रांनो, यापैकी कोणताही एक उपाय आपण नक्की आजमा, बघा आपली ॲसिडिटी ही मुळातून नष्ट होईल. यानंतर अतिशय सोपा इलाज म्हणजे फुटाणे. तर फुटाणे हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत टकरासह. टकरं यामधले खूप महत्त्वाचे आहेत, वरची कवर खूप महत्त्वाची आहे. यासह बारीक करायचे आहे आणि दिवसातून सकाळी एकदा उठल्याच्या बरोबर आणि संध्याकाळी झोपताना
एक एक चम्मच खायचे आहेत आणि त्यावर कोमट पाणी प्यायचं आहे. यामुळे सुद्धा ॲसिडिटी ही मुळातून नष्ट होते. त्याचबरोबर सर्वांच्या घरी तुळशी असते. मित्रांनो, तुळशीचा पानं 4 ते 5 पानं घ्यायची आहेत. या 4 ते 5 पानाचा आपण कुठून एक बारीक एक गाढा करायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं सळ टाकून रोज सकाळी खायचं आहे. असं जर आपण 15 ते 20 दिवस केलं तरीसुद्धा ॲसिडिटी आपली ही मुळातून आपल्याला घालवता येते. तर मित्रांनो, हे सर्व घरेलू उपाय आहेत. कोणत्याही प्रकारचा जास्तीचा खर्च किंवा पैसा यासाठी लागत नाही आहे. यापैकी कोणताही एक उपाय किंवा ह्यापैकी दिलेल्या उपायापैकी अल्टरनेट करून आपण बघा. जर आपल्याला नाही परिणाम झाला तर मात्र तुम्ही कमेंट्स करून मला सांगा. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा घरगुती उपाय आहे. आपले लिव्हर अतिशय चांगले असले पाहिजेत आणि ॲसिडिटी मुळातून आपल्याला घालवायची असेल तर नक्कीच यापैकी कोणताही एक उपाय आपण मित्रांनो करून बघायचा आहे. जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो, तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन असं नाव दिसतंय तिथे टच करा. बेल आयकॉनचा एक सिम्बॉल दिसतोय त्यालासुद्धा ऑन करा, जेणेकरून मी दिलेले व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच प्राप्त होतील. मित्रांनो, धन्यवाद.